शहरातील अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे संथगतीने सुरू आहेत, ती कामे तत्काळ जलदगतीने सुरू करा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा भाजप नेते राजकुमार पाटील यांनी दिला आहे. कुंभारवेस ते गौतम चौक या मार्गावर अमृत योजनेअंतर्गत काम सुरू आहे. या ठिकाणी 3 नंबर झोन समोर ड्रेनेजचे पाईपलाईन घालण्याकरिता अमृत योजनेअंतर्गत काम असून मंगळवार बाजार समोर भले मोठे 20x20 आणि खोली 20 फूट असा खड्डा मारला असून 1 महिना झाला, अद्यापर्यंत काम न झाल्याने येथील व्यापाऱ्यांचे उपासमार होऊन हाल होत आहेत. ती नाल्याखालून जाणार होती तर एका महिन्यापूर्वी 15-20 दिवसापूर्वी खड्डा केलेला आहे. त्याच्यानंतर त्यांना काय जमलं नाही वाटतंय, तर त्यांनी म्हणले की आम्ही करू लवकरात लवकर. सर माझ्या 20-25 दिवसापासून दुकानाला व्यापार नाही आहे, काम बंद आहे. एक्झॅक्ट माझ्या दुकानाच्या समोरच 20x20 खड्डा केलेला आहे. आणि एक खड्डा मारल्यामुळं गिरेक पण कस्टमर येईना, आणि आमचे 2-3 कामगार पडता वाचले माल आणायला वगैरे, डाग वगैरे वजन असतं. सर्वात मोठं रिस्की आहे, डीप रिस्की काम आहे. तो जाताना येताना कोणाचा पाय घसरला त्या खड्ड्यात पडला तर 20 फूट खाली जाईल तो, आणि 10 फूट तर पाणी आहे आता सध्याला. आणि हे बघा, सतत पाणी थांबतं, पाऊस आला की पाणी भरू लागलं. आणि आता हे कसं 8-10 दिवस काय वाटलं नाही. आता आम्हाला अशा प्रकारे बंद राहील तर आमचं नुकसान किती होणार. तर हा काम कंप्लीट करून घ्यावं हेच आमची आयुक्तांना विनंती आहे. येथील नागरिकांनी भाजप नेते राजकुमार पाटील यांना सांगितले असता ताबडतोब जागेवर महानगरपालिकेचे भालेरवाणी, त्या ठिकाणी ड्रेनेजचे काम पाहणारे अधीक्षक रवी पांढरे यांना बोलावून घेऊन माहिती घेतली. लागलीच त्यांनी 4 दिवसात काम सुरू करतो असे आश्वासन दिले. ही कामे वेळेवर आणि लवकर झाले नाही तर स्थानिक व्यापारी आणि नागरिकांसमवेत रास्ता रोकोचा इशारा भाजप नेते राजकुमार पाटील यांनी दिला. या ठिकाणी झोन क्रमांक 3 समोर त्या ड्रेनेज लाईन घालण्यासाठी ते जवळजवळ 1 महिना झाला 20x20 खड्डा मारून या ठिकाणी ठेवलेला आहे. अशी परिस्थिती आहे, 20x20 खड्ड्यामध्ये जर करता आता इथं या भागामध्ये दोऱ्याचे पूर्ण व्यापारी राहतात. दोऱ्याच्या शेतकऱ्यांना जे माल साहित्य लागतं त्या संदर्भातले पूर्ण या ठिकाणी व्यापारी राहतात. त्यात 1.5 महिना झाला त्यांची दुकानं बंद आहेत. अतिशय निर्लज्जपणाचा कळस असं म्हणता यात नाकारता येत नाही, कारण मी आज या संदर्भात गेले 2-3 दिवस झालं मी यांना PHAना किंवा भालेराव साहेबांना सांगतोय, तर या ठिकाणी बिलकुल लक्ष देत नाही आहेत. अमृत योजनेच्या संदर्भातला जवळजवळ सोलापूर शहरामध्ये 158 कोटीचे कामं या सोलापूर शहरामध्ये चालू आहेत. आज 5 तास सोलापूर शहरामध्ये पावसाळ्याचे दिवस असताना या ठिकाणी लवकरात लवकर काम करत नाहीत, आणि काम करत असताना ते टोटली चुकीचं काम करतायत. आज या ठिकाणी काम करत असताना 20x20 खड्ड्यामध्ये गेले महिना झालं त्या ठिकाणी काम थांबलेलं आहे. या परिस्थितीमध्ये जर बघितलं या ठिकाणी सगळे जे काय व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांचे मोठमोठे दोऱ्याचे बंडल असतात, ते घेऊन जर मजूर जात असताना पाय घसरून जरी पडला इथं 100% जीवितहानी झाल्याशिवाय राहणार नाही. जवळ जेणेकरून मला या ठिकाणी असं वाटतं की ते दास कॉन्ट्रॅक्टरच्या बांधिलके आहेत किंवा काय त्यांचे घरातले नोकर आहेत, अशा पद्धतीचं वागणूक या ठिकाणी देत आहेत. हे अतिशय चुकीचं आहे. जर करता हे 2 दिवसाच्या आतमध्ये हे काम चालू झालं नाही तर या ठिकाणी रस्ता रोको करण्यात येईल. या नागरिकांच्या समस्या, या नागरिकांच्या मनस्थिती जर बघितलं पूर्ण संतापलेले आहेत. जर या ठिकाणी 2 दिवसात जर काम लवकरात लवकर पूर्ववत करून चालू करून पूर्ववत नाही केलं तर इथं रस्ता रोको करण्याचा इशारा या ठिकाणी तुमच्या माध्यमातून देतो. याप्रसंगी श्यामजी खंडेलवाल, राकेश केशवारनी, पीजी दमगुंडे, RS खंडेलवाल, सुनील नाटीकर, भास्कर चांदकापुरे यांच्यासह व्यापारी, स्थानिक नागरिक उपस्थित होते.